विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये फेब्रुवारी 2021 ला आपल्याला विभाजित संभाजिक व शतमान संभाजिक या घटकावर एकंदर दोन प्रश्न विचारलेले होते की जे प्रश्न क्रमांक 74 आणि 75 साठी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते त्यामधला प्रश्न क्रमांक 2 आपण सोडवतो आहोत त्यासाठी पुन्हा प्रश्न आपण या ठिकाणी वाचूयात एका व्यापाऱ्याची सन 2017 मधील 3 महिन्यांची खरेदी विक्री संभाजिकाद्वारे दर्शवली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 3 महिन्यातील एकूण खरेदीचे एकूण विक्रीशी असलेले गुणोत्तर काढा पर्याय दिलेले 7 + 3 = 10 = 13 + 13 = 10 आणि 7 + 5 तर प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण संभाजिकाचं निरीक्षण करूयात आपल्याला माहिती आहे की एक्स अक्षावरती माहिती दर्शवली जाते आणि वाय अक्षावरती प्रमाण घेतलं जातं मग एक्स अक्षावरती ते एप्रिल मे आणि जून या महिन्यामध्ये असणारं तुमचं खरेदी आणि विक्री दर्शवलेली आहे आणि वाय अक्षावरती प्रमाण आपण घेतलेलं आहे 2 सेमी = 1000 रुपये मग या ठिकाणी आपल्याला एप्रिल मे आणि जून स्तंभांचं निरीक्षण करून विक्री आणि खरेदी ठरवायची आहे इथे सुरुवातीला आपण घेऊयात की 3 महिन्यातील आपल्याला खरेदी शोधायची आहे आणि विक्री शोधायची आहे सुरुवातीला आपण खरेदी शोधूया मग इथे आपल्या लक्षात आलं की लाल रंगाने दर्शवलेला जो भाग आहे तो विक्रीसाठी दर्शवलेला आहे म्हणून लाल रंगाच्या स्तंभाचं निरीक्षण आपण करूया एप्रिल मध्ये लाल रंगाच्या स्तंभाची उंची आहे पहा या ठिकाणी 7000 एप्रिल महिन्यामध्ये खरेदी आहे 7000 त्यानंतर मे महिन्याचा विचार करूयात आपण मे महिन्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या इथे मे महिन्याचा लाल रंगवलेला जो भाग आहे त्या स्तंभाची उंची आहे इथे 2500 आणि जून महिन्यामध्ये लाल रंगाने रंगवलेला भाग जो आहे तो खरेदीसाठी आहे की त्याचं प्रमाण इथे लक्षात येईल आपल्याला 4000 आणि 3000 बरोबर मधोमध आहे म्हणजे तो आहे 3500 यांची बेरीज करूयात आपण इथे यांची जर बेरीज केली तर ती बेरीज असणार आहे तुमची 13000 रुपये यांची सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आपल्या लक्षात येईल 13000 रुपये येतात त्यानंतर विक्रीचं घ्यायचंय आपल्याला तर विक्री आपल्या लक्षात आलं की न रंगवलेला जो भाग आहे तो विक्रीसाठी आहे मग इथे आपल्या लक्षात येईल की एप्रिल महिन्याची विक्री करण्यासाठी आपल्याला पूर्ण स्तंभाची उंची लक्षात आली की 10000 आहे परंतु काय होतं इथे त्यामध्ये खरेदी वजा करावी लागेल आपल्याला 7000 म्हणजे विक्री आहे एप्रिल महिन्यामध्ये ती आहे 3000 त्यानंतर मे महिन्याचा विचार करायचा आपल्याला मे महिन्याच्या स्तंभाची उंची आपल्याला एकंदर लक्षात आलेली आहे ती आहे 6000 पैकी त्यामधून आपल्याला या ठिकाणी खरेदी वजा करावी लागेल खरेदी आहे इथे तुमची 2500 म्हणजे इथे शिल्लक राहील 3500 त्यानंतर आपण जाऊया जून महिन्याकडे जून महिन्याची विक्री तुम्हाला काढायची आहे जून महिन्याची एकूण स्तंभाची उंची आहे 7000 त्यापैकी या ठिकाणी खरेदी आहे तुमची 3500 म्हणजे इथे शिल्लक राहिले पुन्हा 3500 यांची बेरीज करायची आपल्याला ज्यावेळेस आपण यांची बेरीज करू आपल्या लक्षात येईल इथे की एकूण बेरीज यांची येते 10000 आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे गुणोत्तर विचारलेला आहे आपल्याला कल्पना आहे गुणोत्तर म्हणजे ज्यावेळेस दोन राशींची तुलना आपण भागाकार पद्धतीने करतो त्याला आपण काय म्हणतोय गुणोत्तर आपलं उत्तर आलेलं आहे खरेदी आहे 13000 आणि ते विक्री आहे 10000 यांचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 = 0 =
आलंय 13-10, उत्तर आलंय आपलं 13-10. पर्याय बघूयात आपण कुठे आहे. आपला पर्याय क्रमांक 3 आहे, 13-10. म्हणून उत्तरासाठी आपल्याला 3 क्रमांकाचं जे वर्तुळ आहे ते 3 क्रमांकाचं वर्तुळ रंगवणं या ठिकाणी अपेक्षित आहे.